का एकी काय करतो लेका का तिकडे काय काम ना टोमॅटो किती माग ना लावूनच टाकाव म्हटलं आपल्या टेरेस वर आहे जागा ते अरे काय बस ना बस बस ना हा काय नाही एवढं बसतो खालीच पण आम्हाला लेका शेतकऱ्याची जात आमची आज पहिल्यांदा शेतकऱ्याच्या टोमॅटोला कच्चन भाव भेटलाय तर कुत्रा पण विचारत नाही काय कवड्या मोलाच्या भावाने विकायला लागते माल 2 रुपये 8 रुपये किलो मागच्या महिन्यात बघितलं टोमॅटो 7 ने 8 रुपये किलो पण नाही घेतलं कोणी अरे तुक्या तू म्हणतोस ते पण खरंय तुमचा कष्ट आमाप आहे तुक्या तुमच्या कष्टाला तोड नाही भावा आता आम्ही काय बसलोय मस्त पैकी शहरात आरामशीर जिंदगी जगत अरे एवढं काय नाही बाबा हळबळचं झाडं नको चढू सवय नाही बाबा असली आम्हाला काय हे ऊन आम्हाला सोसायला लागते रे पण याची कदर कोणाला नाही ते व्यापारी बिनकष्टाचे फोकटात लाल झालेत नुसते लाल लाल नुसतं येऊ द्या काय आम्ही काहीच नाही केलं आम्ही कोणच नाही का आम्ही नाही रे तू क्या तसं नाही तुम्ही आहे म्हणून दुनिया चाल घास सुखाने खाती पोटभर तुम्ही नाही तर सगळं काय नाही शेतकरी वाजा आहे वाजा लई लई कष्टाचे दिवस सोसलेतल्या का आम्ही शेतकऱ्याची जात आमची कसला आलाय आमच्या नशिबात सुख चाललंय दिवस ढकलायचं आहे ते बरं आहे बाबा बरं जाऊ दे काल गोविंदबाईंनी टोमॅटो दिलं हे की गावून आणलेत एवढी अरे एवढी टोमॅटो क्या मागची आपल्या शेतातली आहे सगळी चांगला माल आहे भेटलंय आज पहिल्यांदा काहीतरी आपल्या आयुष्यात सोनं होते भावा तर तुला काय द्यायला आमच्याकडे तुका काय भेटाव म्हणून नाही आणली सध्या व्यायामाचं येते घे बाबा असं नाही नको म्हणू याला घे खरं आहे तू क्या गावाकडच्या माणसासारखं माणूस की पुढं नाही टोमॅटोची गेली आता भाव वाढला म्हणून तू तर देगानाच कवते गेली आता पण बरं आहे बरं आहे शेतकरी म्हणून तू पण सांभाळ आणि कर बाबा चांगली गोष्ट आहे मी पण एखादं मदत कवतं तुला लावायला बघ का माझ्याकडून एक टोमॅटोचं झाड काय रे त्याला आता बादली नाही पाणी का काय लेका आता काय काय म्हणा मग पाणी तर द्यावंच लागेल ना ते तर काय कुठलं काय पाणी द्यायलाच लागणार खरं आहे म्हण तुझं पण मी काय करायचं अख्ख्या शेताला कसं काय घालायचं लेका पाणी कुठून आणायचं एवढं सारं पाणी एवढं बादलं घेऊन जायचं का ट्रॅक्टर घेऊन जायचं का नक्की काय बैलगाडी घेऊन जायचं हा ना राव आम्ही म्हणतो हा भाजीपाला महाग झाला तो भाजीपाला महाग झाला पण त्याच्या मागची धडपड आम्ही तुमची बघत नाही आम्हाला ते कष्टकरी दिसलंच नाही आज कळतंय त्याची किंमत काय खरंच काय नाही बाबा तसं आमचा जन्मच इतरांसाठी झालाय काळ्या मातीत जेवढं वाप वाप वापता येईल तेवढं वापायचं आणि जेवढं इतरांना देता येईल तेवढं द्यायचं बास हेच आहे नशिबात आमच्या पुण्य माऊलींची कृपा आहे आम्हाला काय कमी नाही पडून देत आज हाय भाव तर उद्या नाही पण आमचं बरं आहे आम्ही कमीत कमी निधन सुखाची चाल मिरचीची चटणी भाकरतोय खातो बरं आहे बाबा आमचं खरं आहे तुका तुझं तुम्हीच खरं शेतातून सोनं पिकवणार वाजे आहात वाजे म्हणून तर छत्रपती शिवरायांच्या काळातही शेतीला आणि शेतकरी वाजाला किंमत होती राजांचा आशीर्वाद आहे आपल्याला बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी जय शिवाजी मित्रांनो मी सदा मित्रांनो आपल्या सुरेश धाडगेच्या चॅनलवरती आज जे काय आपण खरंच एक व्यवस्थित असं गोष्ट सादर केली त्याचं स्थैर्य जातं शेतकरी वाजाला कारण हा शेतकरी वाजामुळं आज आपल्याला शहरात राहूनही काही गोष्टींची सांगड घालावीशी वाटते ती सांगड म्हणजे हीच की जी मला आज या ठिकाणी मी प्रेझेंट केली आहे माझ्या बाग बगीचेच्या रूपात आपणही आपल्या या शहरात आपलं गार्डन उभारू बघू शकता आणि हे गार्डन उभारलं करण्यासाठी हवी जिद्द ती तुम्ही शेतकरी वाजाकडून कायम घ्या भाव भेटला नाही तरी चालेल पण ती कॉलम कायम टाईट असते शेतकऱ्याची मित्रांनो तुम्हाला एक सांगतो आपला सुरेश दादा धाडगे त्याचा चॅनल आवडला तर नक्की सबस्क्राईब करा लाईक ठोकून द्या आणि टोमॅटो सारखं कच्चून भाव दे त्याला पण चला मग येऊ पुन्हा चला मग मित्रांनो पुन्हा भेटू नवीन ब्लॉग शेअर चला बन बाय बाय. राजांचा आशीर्वाद आहे आपल्याला बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.